नमस्कार मंडळी, एक्सप्लो विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मध्य प्रदेश मधील पचमढी येथील नागद्वार यात्रा करायला. श्रावणामध्ये ही यात्रा असते, नागपंचमीच्या आधी 10 दिवस आधी ही यात्रा असते फक्त वर्षामध्ये. तर आपल्याकडे एवढे मंडळी आहेत, हाय. तर मेन आपल्याबरोबर दोघं संतोष आलेले आहेत आणि हा पूर्ण यांचा ग्रुप, नागपूरचा ग्रुप आपल्याला भेटलेला आहे. आणि एक दादा आहेत, ते जवळजवळ 10 ते 12 वेळा इथे येऊन गेलेले आहेत. दादा, तुमचं पहिले नाव सांगा. महेश इंगोले. महेश इंगोले, आता तुम्ही नागद्वार यात्रेबद्दल काय सांगाल? किती किलोमीटरची मंदिरापर्यंत यात्रा आणि पूर्ण जो अख्खा आपण पूर्ण केलं, टोटल राऊंड आहे 26 किलोमीटरचा. बर, आणि नागद्वार मंदिरापर्यंत किती असेल? काजरी गावात नागद्वार मंदिर फक्त 10 ते 12 किलोमीटर. 10 ते 12 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला दोन आहेत, तुम्ही ती फक्त नागद्वार मंदिर करून रिटर्न येऊ शकता, किंवा जर तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा करायची असेल त्यामध्ये वेगळे स्पॉट्स लागतात आपल्याला. आपण दादा बरोबर राहणार आहोत. चला आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आता नवीन आपल्याला काय लागते. हरे हरे. तेव्हा मंडळी, इकडनं ही यात्रा सुरू होते. अक्षदा आम्ही इथे पहिले अर्पण केलेले आहे. आम्ही दादरवरून हावडा मेल पकडून मध्य प्रदेश येथील पिप्रिया स्टेशनवर आलो. या पिप्रिया स्टेशनवरून तुम्हाला कारने किंवा बसने जाता येते. कारने जायचे असल्यास प्रत्येकी 150 रुपये व बसने 100 रुपये घेतले जातात. आम्ही बसने 60 किलोमीटरचा प्रवास करून 2 तासात पचमढी येथे, जिथे आम्ही हॉटेल बुक केले होते, तिथे आम्ही पोचलो. हॉटेल अतिशय छान होते. सध्याच्या 10 दिवसाच्या काळामध्ये हॉटेलचे रेट जरा जास्त असतात, पण जर तुम्ही ऑड सीझनला इकडे आलात तर हॉटेलचे रेट तुम्हाला अगदी वाजवी दरात मिळतील. हॉटेलमध्ये आम्ही त्या दिवशी विश्रांती करून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:45 तिकडनं निघालो. व या जिप्सीमार्फत तुम्ही 50 रुपये प्रत्येकी माणशी देऊन दुबगडपाशी पोचू शकतात. मंडई पहिला जो आपल्याला लागतो तो दुबगड लागतो. आणि आता तुम्ही इथे आजूबाजूला बघाल तर पूर्ण ढगातनं आपण चाललेलो आहोत आपल्या ग्रुप बरोबर. या बाजूने गेल्यास आपल्याला दुबगडकडे जाता येते. समोर जिथे यात्रेचा मॅप लावला आहे इथून पहिली पायरी चालू होते. नागद्वार हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यात पचमढीजवळ असलेले एक ठिकाण आहे. येथे दरवर्षी गुरुपौर्णिमा ते नागपंचमी दरम्यान ही यात्रा असते. हा मार्ग पूर्ण जंगलातून असल्याने वन्यजीव प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी मार्गामध्ये तुम्हाला बरेच असे ढोल वाजवताना दिसतात. म्हणजे तुम्ही बघितलं पूर्ण मार्गामध्ये बघा असे टेंट छोटे छोटे आहेत, जेणेकरून काही काही लोक इथे विकायला सुद्धा बसलेले आहेत त्या टेंट्समध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला इथे लंगर दिसणार आहे. हे आपल्याला मध्ये कुरकू लोक भेटलेले आहेत परिक्रमेमध्ये. हे जे सामान नेआण करतात ते लोक आहेत. कहाँ से कहाँ तक सामान पहुँचाते हो, क्या क्या पहुँचाते हो? जहाँ बोलेगा वहाँ पहुँचाएंगे. अच्छा अच्छा, कितना किलो लेके जा सकते हैं? 25 किलो एक आदमी. बाप रे, जबरदस्त. कितना लेता है और पैसा, किलो वाइज लेता है? कितना लेता है पैसा बजट के हिसाब से? 1000-1200. अच्छा ठीक है, चलो धन्यवाद. चलो भाई, इतने बरस खाई की सोया है, बरस स्टॉल लगे लेता है भाई. इतने चाह पण मिळतोय समोर. मंडळी आपल्याला जाताना आता एक स्पॉट लागलेला आहे ज्याचं नाव भजेगिरी आहे. इथे जर तुम्ही बघाल सगळीकडे स्टॉलमध्ये भजीच भजी मिळतात, भजी बनवतात इकडे. पूर्णपणे असे स्टॉल्समध्ये सगळीकडे भजीच भजी आहेत सगळीकडे विकायला. तर आणि ह्याला ह्याचं नाव भजेगिरी असं ठेवलेलं आहे. खूप
परिक्रमावासी आहेत, खूप जण आहेत ट्रेक करायला. हा आणि पूर्ण जंगलातनं ट्रेक आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की हा जो रेनकोट आहे हा इथे आपण 50 रुपयाला सहजरित्या तुम्हाला उपलब्ध मिळतो आणि अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे श्रावणात जर तुम्ही इथे येणार असाल तर हा रेनकोट नक्की घ्या, खूप उपयोगी आहे. याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण आपण ड्राय राहतोय. आता सगळीकडे लोक जी आहेत, आपली लोक इथे थांबलेली आहेत. आता आम्ही गरम गरम भजी खातो पहिले. भजी भजी भजी, अरे वा वा, अशा वातावरण मध्ये गरम गरम भजी, क्या बात आहे. एक्सलंट, क्लास क्लास, बहुत बढिया बहुत बढिया. अरे वा, हे बघा इकडे भजी तळत आहेत. श्रावण मासामध्ये 10 दिवस ही परिक्रमा असते, त्यातला हा तिसरा दिवस आहे. त्याच्यामुळे इथे एवढे भजीगिरीला आत्ता गर्दी नाही आहे, नाही तर इथे चालायला जागा नसते अक्षरशः. आपण आता इकडनं आलो आणि आपल्याला लेफ्टला इकडनं जायचं आहे आणि ज्यावेळेस पूर्ण परिक्रमा करून येऊ तेव्हा आपण इकडनं राईटने आपण वर येणार आहे भजीगिरीला परत. तर सांगायचं हे आहे की भजीगिरी हा सेंटर पॉईंट आहे, म्हणजे सेंटर पॉईंट म्हणण्यापेक्षा इथे हा जॉईंट होतो. तर सगळे लोक इकडे जायचे आणि यायचे लोक इथे एकत्र येऊ शकतात. आणि डावीकडनं आपण चालायला लागूया. चला आता आपण डावीकडे हा टर्न घेतलेला आहे आणि आता इथे स्टॉल पुढे संपतील. हे बघा इथे पाणीपुरी पण आहे. कितने काय पाणीपुरी? 10 रुपये का पाणी? कितना पुरी आता आहे? 5 पुरी. क्या बात आहे, 10 रुपयात 5 पाणीपुरी आहेत. मस्त, वाह, क्या बात आहे. मक्याची रोटी बनवत आहेत सुंदर. आणि जो ॲक्च्युली चुलीचा जो वास येतोय ना, आ हा हा, क्लास. अरे इथे पान पण आहे विकायला. कितने काय पान? 20 रुपये. 20 रुपये का मसाला पान? अरे वा. आपल्याला परत इकडे चढण लागले. एक म्हणजे आता एक्स्ट्रीम आपल्याला उतार लागलेला आहे. बघत असाल खाली पायाला कंटिन्युअस ब्रेक मारायला लागतोय. मित्रांनो, आपण आता जंगलातनं चाललो आहोत आणि आपल्याला वर खाली बरंच करायला लागतंय. आता परत अजून खाली जायचं आपल्याला, तर वरनं सगळेजण येत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा स्टॉल लागला आहे, ह्याच्यामध्ये लिंबू पाणी विकतायत. कितने का लिंबू पाणी? 20 रुपये ग्लास. 20 रुपये ग्लास. सगळ्यात बेस्ट आहे की एनर्जी ड्रिंक, ज्याला आपण म्हणतो नेस्ले एनर्जी ड्रिंक, दुसरे कुठले कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिऊन आपली एनर्जी लेवल, ज्यात व्हिटॅमिन सी असतं, तर आपण ते घेऊन पुढे आपल्या प्रवासाला लागू शकतो. दादा, आता आपण कुठे आलो आहे सर? इकडनं आता आपल्याला काय दिसतंय? इकडनं आपल्याला काजरी माजरी दिसतंय. हो, ती काजरी माजरी आहे. तिकडून श्रावण बाळाला जातात आणि निशाणगड. बरोबर. आता इकडे खाली जर तुम्हाला झोपड्या दिसतंय, पूर्ण खाली उतरायचं आपल्याला. छोट्या छोट्या आपल्याला इथे हे लागलेले आहेत तंबू, तर त्याच्यामधनं जायचंय. आणि इकडनं आपल्याला कुठे जायचं पुढे? काजरी माजरीवरनं पदमशेष मेन नॉर्दर मंदिरला आपल्याला किती वेळ लागेल सांगता? अजून 1 तास. 1 तास लागेल. 1 ते 1.5 तास. ठीक आहे, ठीक आहे. बघूया आता आपण आपला प्रवास कसा राहतोय. भरपूर पाऊस लागलाय आणि ढग खूप आहेत, त्याच्यामुळे पूर्ण ढगातनं चालूय आपण. चला पुढे जाऊया आता. पूर्ण या जंगल पायवाट्याने जायचंय पुढे. चला, खूप भारी एक्सपिरियन्स आहे, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. चलो. एवढं जंगल, डेन्स फॉरेस्ट आहे बघा, जबरदस्त. म्हणजे जसं आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जातो तर सगळ्यांना माऊली म्हणतात, तसं आता ह्या वारीमध्ये सगळ्यांना भगत म्हणून नावाजलं जातं. चला भगत, हे बा, इथे चपलेचं सुद्धा एक स्टॉल आहे. त्याची चप्पल जर तुटली तर तुम्हाला चप्पल पण मिळेल. आता आपण काजरी गावाला थोडं पुढे लागणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथे मध्ये टेंट दिसत आहेत. जर तुम्हाला इथे रात्री झोपायचं असेल तर इथे टेंटची अशी व्यवस्था केली आहे. हा टेंट आहे. कितना लेत आहे पर आदमी?
सोने के लिए ते म्हणतात एका माणशीला झोपायचं असेल माणशी 100 रुपये घेतात, तर इथे आरामामध्ये आपण झोपू शकतो. रात्री जर थांबायची असेल तर अशी व्यवस्था इथे केलेल्या आहेत, 100 रुपये माणसाला. असे इथे वेगवेगळे टेंट समोर पण लागलेला आहे. आंटी सोने के लिए कितना लेता है पर आदमी? 50 रुपये. इथं रात्री जर इकडे आलात तर तुम्हाला इथे व्यवस्था इथे मिळून जाईल. असे बरेच टेंट लागलेले तुम्हाला इथे दिसत आहेत, बघा लाईनमध्ये टेंट्स आहेत. तुमच्या ग्रुपला जरी घेऊन आले तरी ते तुम्ही आरामात इथे झोपू शकता. मस्त. कितना लेता है पर आदमी सोने का? 10 बघत रहेंगे तो 60 रुपये. अशी सोय, सुंदर सोय केली. आतमध्ये पाणी तर बिलकुल नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही रात्री झोपू शकता. असे वेगवेगळ्या टाईपचे इथे मंडळांनी इथे सेवासाठी असे टेंट लावलेले आहेत. बघा इथे तुम्हाला सेवा म्हणून भंडारा आणि राहायची सोय इकडे आहे. ते गिरी म्हटलं जाते इकडे याला. बघा इकडे आता जसं भंडारा चालू आहे, बघा इकडे हा मसाले भात ते देत आहेत. तर तू इकडनं आला नागपूरवरनं पचमडीला, तुला किती वेळ लागला गाडीने यायला? मला तर 5 ते 6 तास लागले. जवळ 260 किलोमीटर तू बोललास ना? हो, 260 किलोमीटर. बरोबर. पण मी आधी एक मोर्का केला, पहिली पायरी म्हणजे तुला मोर्का धनगोरी बा म्हणतात त्याला, ते करून आलो आम्ही. ओके. जुन्नार देव मध्ये एक छोटासा ओढा लागलाय आपल्याला. संतोष कसं वाटतंय? आता आपण इथे थांबलोय दादा. आता इथे आपल्याला एक डावीकडे आणि एक उजवीकडेचे दोन रस्ते दिसत आहेत, तर तू सांगा डावीकडचा रस्ता पहिले कुठे जातो? श्रावणबाळ निशाणगड. निशाणगड आणि श्रावणबाळ. हो. बर, श्रावणबाळला तिथे काय मंदिर आहे का? हो, मंदिर आहे छोटस. आणि निशाणगड कठीण आहे. हो, सहसा लोक करत नाही. बरोबर. मग त्याला हॉल्ट पाहिजे एक नाईटचा. बरोबर. हो, पण खूप जास्तच कठीण आहे ती. ओके. आणि इकडे जिप्सी पण लागतात पचमडी. पचमडीला जातात? अच्छा, डायरेक्ट इकडे पचमडीला जायचं असं? हो, 2 ते 3 तास लागते जिप्सीला तिथे पोहोचायला. आणि आता उजवीकडचा हा रस्ता कुठे जातो? हा पदमशेष. नागद्वार मंदिर आपल्याला इकडे लागेल मित्रांनो. आणि जर तुम्हाला नागद्वारवरनं आपण जर खाली रिटर्न जे येतील ते ह्या चौकामध्ये आल्यानंतर उजवीकडे वळल्यानंतर जिप्सीने डायरेक्टली ते जाऊ शकतात. बरोबर आहे ना? आपल्याला हे अजून एक ग्रुप दिसतोय, मगातपासून आम्ही बघतोय जास्तीत जास्त इथे जेंट्स आलेले आहेत. आता बरेचसे आपल्याला इथे लेडीज पण दिसत आहेत. खरं मस्त. तुम्ही कुठनं आले ताई? नागपूरवरनं. ओके. तुम्ही काय काय केलं मला सांगा? दुबगड झाला. हा, काजळी झाली. बर. आता मी इथं चाललो पदमशेष. बर. चिंतामणी. बर. मस्त मस्त, भारी. मी आली आहे कळमेश्वर वरून. माझी पहिलीच यात्रा आहे. माझ्याकडे चाललं नाही होऊन राहिलाय, पण सेवा भगत माझी खूप मदत करून राहिलाय, म्हणून भगवान भोले शंकरला माझे नमस्कार. या आजी 72 वर्षाचे आहे, यांना नमस्कारच केला पाहिजे पहिले. किती यात्रा आल्या मावशी? पहिली. इथे जिप्सी लागलेले आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट या जिप्सीने इथपर्यंत यायचं असेल तर पर माणशी 1000 रुपये घेतात ते. आणि आत्ता आपण जे जिप्सीने आलो होतो तिकडे तर 50 रुपये पर माणशी घेतलं, पण आपल्याला तिकडनं जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचा ट्रेक आपल्याला आत्ता चालून आलेलो आहे. आपण जर डायरेक्टली आपल्याला इथे यायचं असेल तरी पण जिप्सी येऊ शकते. तेव्हा जिप्सीचा मार्ग हा असा आहे, इकडनं जिप्सी येतात. आणि हा जो आपल्याला फाटा गेला आहे तो निशाणगडला गेला आहे. बघा इथे बोर्ड पण लावला यांनी. हा आतमध्ये निशाणगडाला मार्ग जातो आणि आपल्याला श्रावणबाळ जायचं आहे तो पुढे आहे. छान आपलं असं दर्शन झालेलं आहे. आणि आता परत आपण मागे चाललो आहोत. मगाशी ती चौकी दाखवली तर चौकीपर्यंत आपण जाणार.
तिकडनं आणि डावीकडे जाणार आणि मग आपल्याला तिकडे नागद्वारला आपल्याला मंदिरकडे जायचं आहे. चला. अशा पद्धतीने या जिप्सी पचमडी येथून डायरेक्ट काजरी गावात येऊ शकतात. यासाठी प्रत्येकी 1000 रुपये येथे घेतले जातात. तिकडनं आपण आलो आणि परत त्या चौकीपाशी आलो आहोत आणि आता आपल्या डावीकडे जायचं आहे वरती. चला. इकडे जी आहे तिथे लिहिलं आहे बघा, नाग श्री नागद्वार स्वामी पद्मशेषची पहिली पायरी आहे ही. म्हणजे ही पहिली पायरी चालू होती इकडनं. मस्त इकडे पण भंडारा लागलाय बघा. इकडनं जात आता आपल्याला पहिले लागणार आहे पद्मशेष लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्वर्गद्वार लागेल आणि बरेच लोक इकडनं रिटर्न जातात. आता आपल्याला नागद्वारी करून अजून पुढे जायचं आहे, तर बघूया आपला प्रवास कसा राहतो. ही रांग लागलेली आहे नागद्वारीला जायला. पद्मशेष म्हणजेच मुख्य नागद्वारी मंदिर आहे. म्हणजे जी कमान दिसते ते वरती एक छोटं मंदिर आहे, पण आपल्याला नागद्वारी आपल्याला खाली जायचं आहे. इथे गिरी आहे, तुम्हाला प्रसादाची इथे व्यवस्था आहे वरती. आणि पण सुंदर जागा, एकदम स्वर्ग आहे बघा अक्षरशः. म्हणजे त्यांना आपण रिक्वेस्ट केली आम्हाला आज जाऊ द्या, त्याच्यानंतर त्यांनी हा पास दिलेला आहे आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे. म्हणजे सुंदर एकदम पूर्ण आपल्या चिंचोळ्या भागातनं जायचं. येथील सर्व ठिकाणी देवता ही नागच आहे. येथील ठिकाणांची नावे ही नागाशी संबंधित आहेत. ही सर्व ठिकाणे सातपुडा पर्वतात असलेल्या घनदाट जंगलात आहेत. पद्मशेष म्हणजेच नागद्वारी मंदिरातून बाहेर पडताना आरती चालू झाली. आता आपण पुढच्या टप्प्याला चाललो आहोत आणि दर्शन आपलं सुंदर झालेलं आहे. आणि एक गोष्ट घडलेली आहे की माझ्या पायातली चप्पल गायब झालेली आहे, तर आता असंच चालतो आहे आपण विदाऊट चप्पल. जर मध्ये जर स्टॉल मिळाले आपल्याला तर तिकडनं आपण घेऊन टाकू नवीन चप्पल. चला. आणि
आता आपण पूर्ण डेन्स जंगल मध्ये आहो. इथे पण बघा अंधार किती आहे. सकाळचे 10:45 वाजलेत फक्त आणि लाईट एकदम कमी पोचतोय खाली. आणि या पायवाटेने आपल्याला जायला लागते. चप्पल नसल्यामुळे आता माझा स्पीड स्लो झाला आहे. फास्ट जाता येत नाही आहे पण ठीक आहे. महाराजांची कृपा. वाव. आता जरा गर्दी कमी झाली आहे कारण नाथद्वारीवरनंच तिकडनं बरेच लोक रिटर्न जातात. तर आता पुढे जाणारे लोक कमी दिसत आहेत आपल्याला. वाव. तिथे बघा सुंदर असं पूर्ण मोठी वॉल आहे. मोठा पर्वत आहे समोर. त्याच्या बाजूने जायचं आपल्याला. क्लास. म्हणजे एक सुंदर स्पॉटला आपण आलो. एवढं भारी वाटतंय. मागे बघा मधनं वॉटरफॉल पडतोय हा. आणि पूर्णपणे ही सरळच्या सरळ वॉल आहे. जबरदस्त. आता आपण पश्चिम द्वारापाशी आलेलो आहोत. एवढं सुंदर लोकेशन आहे. आता आपण तो वॉटरफॉल बघितला तिकडचा. आणि हे पश्चिम द्वारे. तुम्ही नागद्वारी यात्राला जर आलात तर हे तुम्हाला लागेल. तसे ह्याच्या गुफेमधनं आता आपण आज जाऊया. एवढी अशी ही पूर्णपणे आतमध्ये केव बनली आहे. म्हणजे मला माहीत नाही दिसतंय की नाही पण आता हे जे पाणी लागले ते वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते आता वाहते इकडनं. आणि समोर आता जाऊया आपण दर्शन घेऊया गुफेत जाऊन. मंडई आपण आता चाललो आहे स्वर्गद्वारला. आपण इथून आलो पूर्ण आतमध्ये पश्चिम द्वारला गुफेमध्ये गेलो. आणि या इकडनं आल्यानंतर आपल्याला इथून असं वर जायचं आहे. केवढा मोठा आहे बघा. माझ्या हातानुसार तुम्हाला कळेल. लोक तिकडनं चालत चाललेत. आपल्या तिकडनंच जायचं आहे. पुढं पुढे एकदम सरळ स्ट्रेट रॉक आहे. ह्याच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. सुंदर. जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांना खरंच खूप छान वाटत असेल. पण त्यापेक्षा डबल छान मला वाटतंय कारण आपण तो फील करतोय मी इकडे. त्याच्यामुळे तुम्ही नागद्वार यात्रेला नक्की या. नुसतं व्हिडिओ बघू नका. अजूनसुद्धा अजून सबस्क्राईब आणि चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा खालचं. आणि हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा. हा थोडासा व्हिडिओ आपला मोठा होईल त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका. खूप सुंदर सुंदर नेचर आपल्याला बघायला मिळणार आहे पुढे. चला हवा. आपल्याला मध्ये ओढा लागलेला आहे हा. आणि हा क्रॉस करून आपल्याला स्वर्गद्वारकडे इथे पाठी लागली आहे तिकडे जायचं आहे. बाप. तर हे जसे चालले आहेत तसे या रस्त्याने आपल्या वरती जायचं आहे. पूर्ण शिडीचा मार्ग आहे वरती जायला. आणि तुम्ही फक्त जंगल बघा मित्रांनो. डेन्स फॉरेस्टमध्ये आहोत आपण. जंगलामध्ये आल्यानंतर आपल्याला खूपच फ्रेश ऑक्सिजन मिळतो. ज्याच्यामुळे जेवढं मला ऑक्सिजन घेता येईल तेवढं मी ऑक्सिजन साठवून घेतो आतमध्ये. चला पुढे जाऊया आपण. पचमडीजवळ असलेल्या धूपगडजवळून या यात्रेचा मार्ग सुरू होतो. भजेगिरी, काजळी, सखाराम बाबा घंटा, पद्मशेष, पश्चिमद्वार, स्वर्गद्वार, चिंतामणी, नागिणी पद्मिनी, गुप्तगंगा, चित्रशाळा माता, दुधाळा मार्गे भजेगिरी परत असा हा यात्रेचा साधारणतः मार्ग असतो. सर्व ठिकाणी जर करायची असल्यास तुम्हाला जंगलात एक रात्र तरी वस्ती करायला लागते. अथवा तुम्ही मेन मेन जागा एका दिवसात नक्कीच करू शकता. आपण आलो. खूपच खडी चढाई होती. श्वास एकदम फुलला आहे. आणि आपल्याला याच्या पुढे जाऊन या मार्गाने असं वरती जाऊन
हा वॉटरफॉलच्या बाजूने इथे तुम्हाला ऑरेंज कलरचं दिसत असेल ते स्वर्गद्वारेवरती तब्यावरती जायचं आहे तिकडे. खूपच दमछाक करणारा हा मार्ग आहे कारण कंटिन्युअस आम्ही वर खाली वर खाली कंटिन्युअस करतो आहे, त्याच्यामुळे खूप दम लागतो आहे. आता पुढे जाऊया आपण. बाई समोर दिसते आपल्याला गुहा आणि हा सरळच्या सरळ रॉक आहे बघा वरती लास्ट. बाई इकडनं आपण वर आलो, या केव्ज बघा फक्त, मस्त गुफा आहे. तिथे आपल्याला जायचं आहे इकडनं. आता आपण या गुहेमध्ये आपण जाणारच आहोत, त्याच्या बाजूला तुम्हाला दाखवायचं आहे. इथे छोटासा असं तुम्हाला चिंचोळा भाग दिसतोय, ह्याच्यामध्ये आता इथे प्रथा आहे की इकडनं लिंब घेऊन ती लिंब त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहेत. म्हणजे असं म्हणलं आता ते स्वर्गद्वार आहे, लिंबू बरोबर त्याच्या आतमध्ये गेलं तर तुम्ही स्वर्गामध्ये तुम्हाला एंट्री आहे असं इकडे मानण्यात येतं. तर आपण लिंबू फेकणारच आहोत, त्याच्या आधी आपण गुहा बघूया कशात आतमध्ये. चला आता एवढ्या गुहेमध्ये मोठ्या गुहेमध्ये आलो आहोत आपण. खूप सारे आतमध्ये गुहेमध्ये जायचे मार्ग आहेत आणि जे स्वर्गद्वारला आहे तो जायचा मार्ग इकडनं या छोट्या गुहेतनं, पण तो मार्ग आत्ता बंद आहे. असं सरपटत जायचं आपल्याला आतमध्ये. आपण उलट जायचा प्रयत्न करूया इकडनं. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, पूर्ण गुहेमध्ये आहोत आता आपण. आत जाऊन बघूया. जय सीताराम, जय सीताराम जी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सदा आपके सोचे कार पुण्य करे शेषनाग भगवान. कहाँ से आए ब्रो? मुंबई से. धन्नो धन्नो भगवान. खूब सुंदर गुफा है ये, अग्निशेष बाबा का दरबार है. हाँ पहले से आप बताइए दर्शकों को, आप 25,000 दर्शक आपको देख रहे हैं जी. अभी हम लोग गुफा में आए जी. हाँ, तो इसका महत्व बताइए. इनका इन्हीं का मुख्य स्थान है स्वर्ग द्वार में, अग्निशेष का ही निवास है. अच्छा जी हाँ, ये जो सामने जो दिख रहा है, हाँ इन्हीं की मान्यता है, यही प्राकृतिक है. हाँ। स्थापना की वाली जगह नहीं है, नैसर्गिक गुफा है जी. सुंदर, इन्हीं का द्वार है ये. अग्निशेष बाबा है, इनका नीचे अग्निद्वार लिखा हुआ है. बराबर है ना, पढ़ सकते हो आप. और ऊपर से जट्टा जैसा आया हुआ है ऐसा. जी हाँ, ये सब प्राकृति का बना हुआ भोलेनाथ का. सुंदर हे बामी तुम्हारे सांगतोय, इथे बघा इथे जटान सारखं दिसतंय. देखो देखो सुंदर. देव भगवान जय शेष. आराम से प्रभु जी ऊपर लगना जाए आपको, है ना. इधर आगे पीछे देख लो. दगडांचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, अंधारात माहीत नाही दिसतंय की नाही. तेव्हा हे असं स्ट्रक्चर आहे दगडाचं. इथे नैसर्गिकरित्या असं टेक्स्चर आलेलं आहे. इथे संतोष पण आलेला आहे आपल्या बरोबर. संतोष, हा तुला काय वाटलं गुफेमध्ये, कसं वाटतं? गुफेमध्ये स्वर्गद्वार बोललं जातं ह्याला. बरोबर, अप्रतिम आहे. म्हणजे ह्याची शब्दात वर्णन करणं खूप कठीण आहे. जबरदस्त जबरदस्त. त्याच्यामुळे सगळ्यांनी इकडे या. बघा पहिला संतोष चाललाय, तर एवढूसा चिंचोळा भाग आहे हा. एवढ्याशा चिंचोळा भागात ना आतमध्ये यायचे. आता आपण जायचा प्रयत्न करूया इकडनं. वरती लिंबू फेकतोय, पहिले आपला दादा टाकतोय ते बघूया आपण. थांब, अरे
नाही गेलं नाही गेलं, आता मी ट्राय करणार आहे. पहिल्या ह्याच्यातच गेलं जबरदस्त, तिथे बरोबर स्वर्गद्वार मध्ये लिंबू गेले आपलं. बघूया आता स्वर्गामध्ये आपलं काय होतंय. जबरदस्त, आता आपण इकडं निघतोय स्वर्गद्वारवरनं आणि आता आपण चाललोय चिंतामणीला. सुंदर अशी जागा आपण बघितलेली आहे. आता पुढे जाऊया आपण चिंतामणी म्हणजे इकडनं आपण वरती आलो आणि आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे सुद्धा गुफा आहेत. त्या पर्वत शृंखला बघा कशी आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान सातपुड्यातील अनेक पहाड चढावे उतरावे लागतात. कठीण चढणीच्या जागी लोखंडी शिड्या लावण्यात आलेल्या आहेत. धोक्याच्या ठिकाणी कठडे लावण्यात आलेले आहेत. ही यात्रा भर पावसात असल्याने अनेक छोट्या नद्या कधीकधी दोरांच्या साह्याने छातीभर पाण्यातून पार कराव्या लागतात. फार पूर्वीच्या काळात वेलींच्या साह्याने दोर बांधून चढण चढावी लागत असे आणि या यात्रेस सुमारे 1,00,000 भाविक येतात. म्हणजे आपण खाली उतरत आहोत आणि तुम्हाला एक दाखवायचं या समोरच्या डोंगरामध्ये तुम्हाला इथे गुहा दिसते. माहिती नाही ते कॅमेरामध्ये दिसते की नाही, थोडं झूम करून दाखवतो मी. केवढी ह्यूज गुफा आहे, त्याच्या खाली इथे माणसं दिसत आहेत. त्याच्यावर आपल्याला गुहेचा आकार कळतो आहे. भारी बघा, आता इथे कमान दिसते आपल्याला केदारद्वार चिंतामण. तर आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया. चला आतमध्ये गुफेमध्ये आहे ते. आपण बाहेर जाऊया. आणि मंडळी तुम्हाला हे सांगायचं आहे की आता इथे लंगर आहे आणि आता 1 वाजून गेलेला आहे. आम्ही साधारणतः 6 वाजता चालू केली होती परिक्रमा आणि आता इथे लंगर जो असेल त्या लंगरमध्ये जाऊन आता पहिले पोटभर प्रसाद घेतो आणि मग पुढे जाणार. चला कढी पुलाव आहे. कढी पुलाव क्या बात आहे, गरम गरम. अरे वा, आगरिया पेठा. आता खाऊन घेऊया पहिले, जाम भूक लागली. सुंदर असा आपला लंगर जायला आहे आणि आता इथे जी गुफा आहे तेव्हा नागिनी पद्मिनी असं मंदिर आहे ते आता आपण जाऊन दर्शन घेऊया. आपल्या बरोबर एक दादा आहेत, त्यांना विचारूया. दादा पहिले आपका नाम बताइए. मेरा नाम गिरधारी शिवंकर है. ओके, अभी हम लोगों ने गुफा में जो दर्शन किया वो क्या स्थान था? वो नागिनी है. वो नागिनी माता थी. अभी हम जाएंगे पद्मिनी माता के पास. पद्मिनी माता जो शेष भगवान की बहन है. चलो अभी ये गुफा के अंदर है बराबर. चलो अंदर जाते हैं. चलिए. आणि गुफा तर आपण बघितली आहे तर पुढे जाऊया. आणि आता आपल्याला इकडनं या चिंचोळ्या भागातनं खाली जायचंय. हे जसे उतरत आहेत सगळे इकडनं खाली जायचंय.
तिकडनं जाताना आपले माणसं दिसत आहेत. रिस्की पॅच हा आहे. इकडनं आता आम्ही खाली उतरलो आहे पूर्ण, आणि ही छोटीशी इथे गुफा टाईप आहे. दादांचं पहिले विचारूया. दादा, आता हा जो पुढचा जो स्पॉट दिसतोय आपल्याला, तो कुठला स्पॉट आहे सांग? हल्दीशेष. हल्दीशेष. हल्दीशेष नंतर आपल्याला कुठे जायचंय? माईच्याकडे. हल्दीशेष झाल्यानंतर माईच्याकडे आपण करूया. आता आम्ही पुढे जातो. हो, आतमध्ये गुफा आहे, सरपटत जायला लागते इकडनं. तिथे मंदिर निघाला रे हा, आणि इथे बोर्ड लागलाय बघा हल्दीशेषचा. तर हल्दीशेषमध्ये खूप गर्दी होती आता आपण बघितलं, आणि खूप वेळ लागेल. आता बघताय तुम्ही अंधार आता चालू होतोय, त्याच्यामुळे नाही तर आपल्या जंगलातला परत बाहेर पण पडायचं आहे. त्यासाठी आपण बाहेरनंच फक्त हल्दीशेषची गुफा बघितलेली ही. इथे एक स्पॉट आहे, किती सुंदर मस्त वाटतंय बघा. तिथे वरती शिवाची पिंड दिसते आपल्याला, आणि हा पर्वत बघा समोर. उभा म्हणते इकडे, तर तुम्ही बघितलं ते इकडनं धागा बांधण्यात येतो, आणि हा जो धागा आहे हा पूर्णपणे पुढे हा असा धागा पूर्णपणे पुढे जातोय, आणि इकडनं आपल्याला दिसतोय पूर्ण धागा बांधलाय असं. कोणी नवस बोलला असेल तर हे नवसासाठी इकडे धागा बांधतात. हा पूर्णपणे धागा दिसतोय आपल्याला इकडे. त्याच्या खालनं आपल्याला जायचंय जसा दादा चाललाय. तिकडनं आपण आलो होतो असं, आणि तिकडनं आपल्याला हा डोंगर दिसला होता लोक वरती जाताना. आता त्या आपण त्या स्पॉटला आहोत. तिथे आपण लंगर केला खाली. मस्त क्लास. मंडई समोर जो दिसतोय तो नंदीगड आहे. आता पूर्णपणे हा ढगांमध्ये गेलेला आहे, पूर्णपणे इकडनं ढग येत आहेत. का कुणाच ठाऊक, येथील मनोरम्य दृश्य पाहून असे वाटत होते की इथल्या पर्वतांनी जणू काही हिरवा शालूच नेसला होता, आणि उंचच उंच लालसर पर्वतकडांनी त्यावर रेखीव पदर कोरला होता. कदाचित अशा या हिरवाशार शालूने नटलेल्या वसुंधरेला भुलून महादेव येथे आले असतील का? डोंगरकडावरून पडणारे पाण्याचे झरे, नागमोडी वळणे घेत खळाळत वाहणारे ओढे, त्यांचं मधुर संगीत ऐकत भोलेनाथ येथे बसले नसतील ना? येथील डोंगर कपारीत असलेल्या लहान मोठ्या गुहांमधून चिटपाखरू सोडाच तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोचत नसेल अशा ठिकाणी या पालनहारी ध्यानमग्न होत असेल काय? अशा एक ना अनेक प्रश्नांनी पद्मशेषचं दर्शन करून आल्यानंतर मला भंडावून सोडलं. बघा तो धागा अजूनपर्यंत इकडे फिरवला जातोय, शेवटपर्यंत मंदिरापर्यंत जातो तो. आता मायेच्या गडपाशी आपण आलो आहोत, आणि याला चित्रशाळा मंदिर असं म्हटलं जातं. ते बोर्ड लागलाय. इकडनं आपल्याला हे मंदिर दिसते, चित्रशाळा मंदिर. जय माता. चित्रशाळा मंदिरचं आपलं दर्शन झालेलं आहे, आणि आपला शेवटचा स्पॉट होता. आता इकडनं आपल्याला परतीय प्रवासाला लागायचं आहे. भजीगिरी जिथे तो स्पॉट होता जिथे तुम्हाला सांगितलं भजी मिळतात, सगळेजण येतात तिकडे, आणि तिकडनं दोन फाटे फुटतात. तर तिकडनं जो येताना जो फाटा तुम्हाला सांगितला होता रिटर्न येतात त्या फाट्यातनं आता आपण बाहेर पडणार, आणि तिकडनं दुबगडला जाणार, आणि दुबगडवरनं आपण परत
जिप्सी पकडणार जी 50 रुपये आपले शेअर घेते. तर आता आपण त्या मार्गाला जाऊया. मधले समजा अजून काही चांगले स्पॉट मिळत नक्कीच दाखवतो. लता वृक्षांनी पशुपक्ष्यांनी बहरून व निसर्ग देवतेच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण पाहून मन अगदी भारावून गेलं. येथे एक एक पाऊल टाकत करावा लागणारा संघर्ष, प्रकृतीने मांडलेल्या रचनात्मक कलेची सांगड आपल्या जीवनी कशी अंगीकारावी याची जाणीव पदोपदी करून देत होता. वरनं आपण पूर्ण आलो आणि ह्या शिडीच्या मार्गाने पूर्ण खाली उतरलो. एकदम स्ट्रेट शिडी आहे, वरती एक आहे आणि या इथे खाली मध्ये आल्यानंतर इथे 3 आहेत. आणि इकडनं आता खाली जायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण परतीचा प्रवास करत आहोत आणि इकडनं आपण आलो असं इकडनं आलो आणि आपल्याला सुंदर एक स्पॉट लागला आहे. बघा वॉटरफॉल आहे समोर आणि त्याच्या पुढे पण वॉटरफॉल. इकडे पूर्ण जंगलामध्ये आहोत. या यात्रेचा मार्ग निव्वळ जंगलातून आहे. येथे मार्गात बांबूचे जंगल आहे, तसेच विपुल वनसंपदा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व जातीच्या वनस्पतींनी हे जंगल परिपूर्ण आहे. मंडई आपल्याला आता आपण घामगड चढतोय. अक्षरशः घाम निघाला याने, खूप दमचाक होती. फुल इन्क्लाइंड चढाई आहे. गेले पाऊण तास झाले चालतोय, चढण संपत नाही आहे. कंटिन्युअस वर जायचं. तेव्हा दादा ज्यांना इमर्जन्सी काही प्रॉब्लेम झाला असेल त्यांना हे असं डोली करून घेऊन जातात. फार रेअर इथे दिसले. आता मला एकदाच डोली दिसली फक्त यांची, दोन्ही साईडला असे बांबूच्या मध्ये यांना ठेवलेले. अशा पद्धतीने घेऊन चाललेत, खरंच कष्टाचं काम आहे. हे कितना लेत आहे डोली का, एक आदमी का कितना लेत आहे पैसा? वजन कितना ले आहे अभी इसका पैसा? 10,000. 10,000 मध्ये डोली घेऊन चाललेत. पण खरंच ॲक्च्युली खूप कष्टाचं काम आहे. आणि आम्ही आता मेन सगळ्यात तुम्हाला सांगायचं की भजियागिरीला आलेलो आहोत आपण या स्पॉटला. मगाशी आपण बघितलं तर डावीकडनं आपण गेलो होतो आणि पूर्णपणे अशी प्रदक्षिणा मारून आपण उजवीकडनं इकडे आलेलो आहे. आणि आता इथे आम्ही आता भजी खाल्लेले आहेत. एवढ्या सुंदर दादांनी भजी बनवल्या होत्या. हे सगळे तुम्हाला जे स्टॉल दिसत आहेत सगळे भजीचे स्टॉल आहेत, त्याच्यामुळे पूर्ण एरियामध्ये भजीचा सगळा सुगंध येतो आहे. आता आम्ही इकडनं दुबगडचा जो फाटा आहे तिथपर्यंत जाणार, तिकडनं जिप्सी पकडणार आहे. सगळे दिसत आहेत ते नागपूरकर आहेत आपल्या बरोबर आणि दोघं आपले मित्र मुंबईकर. तर महेश दादा पहिले तुझं खूप मोठं धन्यवाद, अरे तुम्हाला भेटलास. नाही खरं ऍक्च्युली नाही तर आमची टूर झालीच नसती, कारण आम्ही फर्स्ट टाइम टूर करतोय. आम्ही नागपूरकर नाही का, इथे गोड आहो. भाऊला माहित आहे नागपूर शिवाय काही इथे म्हणजे होऊ शकत नाही. मला एक पण मुंबईकर दिसला नाही आम्ही सोडून, फक्त सगळे नागपूरकर आहेत. सगळे म्हणजे 100% म्हणेल नागपूरकरच सगळे आलेले तिकडे. नाही आणि दादा भेटला त्यामुळे खरंच धन्यवाद मनापासून. नाही तर ऍक्च्युली आम्ही मधनच रिटर्न गेलो असतो, आम्हाला खरंच वे कळलाच नसता. खरं लिटरली सांगतो. नाही सुंदर, एक नंबर. चला चला मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ थांबवत आहोत. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा आता मोठा व्हिडिओ झालेला आहे नक्कीच, हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा, सगळ्यांना दाखवा नागद्वार परिक्रमा कशी असते, मोठा जंगल ट्रेक आहे हा आपण. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये एक्सप्लोर विथ जयगुरुमध्ये आपण दाखवत राहणार आहोत. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया का ना, बाय बाय.